आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी कोर्टामध्ये केलेल्या अर्जावरती 8 जूनला सुनावणी पार पडेल. या दोन्ही अर्जांवरती ईडीला उद्यापर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाच्या वतीनं दिले जात आहेत. या दोन्ही अर्जांवरती आता 8 जूनला सुनावणी होईल. दोघेही राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि राज्यसभेच्या निवडणुकीत आमदार म्हणून मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी दोघांनी सुद्धा न्यायालयामध्ये अर्ज केलाय. दोघांच्या अर्जावरती आता 8 जूनला निर्णय दिला जाईल. तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनी सुद्धा आपल्याला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी अर्ज कोर्टात केला. 8 जूनला पुढची सुनावणी पार पडेल, त्यामुळे हे दोघं जण मतदान करू शकणार की नाहीत याचा निर्णय हा 8 जूनला होईल. सध्या दोनही अर्जावरती ईडीला उत्तर देण्यासाठी उद्यापर्यंतचा वेळ दिला गेलाय. कोर्टानं हे निर्देश दिलेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.